लोकसभा निवडणुकीचा माहोल राज्यभर पाहायला मिळतोय, तर याच निवडणुकीत अनेक ठिकाणी पैसे वाटपाचा आरोप झाल्याचंही पाहायला मिळतंय. अशीच माहिती येते अहमदनगरच्या पारनेर मधून. पारनेरचे भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना रविवारी रात्री वडजिरा परिसरात पैसे वाटप करताना ग्रामस्थांनी अडवल्याची माहिती मिळतीय आणि त्यावरून आता गावात तणाव देखील निर्माण झालाय. या प्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय. फिर्यादी अनिल गंधाकते यांनी फिर्यादीत म्हटलंय की राहुल शिंदे हे आपल्या कारमधून पैसे वाटप करत होते आणि त्यावेळेस मी त्यांचा पाठलाग केला आणि यावेळी शिंदेंनी लोक जमवून आपल्याला मारहाण केली. तर साक्षीदार वर्षा गंधाकते, पांडुरंग गंधाकते हे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण केली आणि या फिर्यादीवरून राहुल शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. तर राहुल शिंदे यांनी देखील फिर्याद दिली असून आपण आळकुटी इथे जात असताना आपली कार अडवून अनिल गंधाकते आणि सोबतच्या 4-5 जणांनी आपल्या गाडीची काच फोडली, गाडीतील कागदपत्र खाली फेकली आणि तसंच आपल्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली अशी तक्रार केली. तर यावरून अनिल गंधाकते यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झालाय. याच संदर्भात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट देखील केलंय. उत्तरेतून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात नगर दक्षिणेत पैशांची धुवाधार बरसात. अपेक्षा आहे की या पुरात पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वाहून न जाता सुरक्षित असतील. तर याच आरोप प्रत्यारोपात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काय म्हणाले पाहूया. गोष्टी घडलेल्या आता पारनेर मध्ये तर पेट्रोल पंपावर पैसे सिगटे पकडले, आपण पाहिलं असेल पैसे वाटण्याकरता घेऊन चाललेले. मला तर अशी बातमी मिळाली का पैसे वाटणारा जो अध्यक्ष होता त्याला तर महिलांनी चोप सुद्धा दिला. खरं म्हणजे ही अत्यंत पारदर्शक पद्धतीनं निवडणूक झाली पाहिजे, दहशतीचं वातावरण त्यामध्ये नसलं पाहिजे. दुर्दैवानं ते सुरत इंदूरमध्ये जे दिसलं दहशत करून बिनविरोध करण्याचा प्रयत्न हे काही योग्य नाही, किंवा पैसे वाटणं हे सुद्धा योग्य नाही. लोकांना मनमोकळ्या पद्धतीनं मतदान करण्याची संधी ही दिली पाहिजे. दरम्यान या प्रकरणातील व्हिडिओ समोर आले असून यामध्ये राहुल शिंदे हे कारजवळ उभे असल्याचं दिसतंय आणि तसंच त्यांची कागदपत्र रस्त्यावर पडलेली दिसत आहेत. या कागदपत्रांबरोबर पैशांचे बंडल देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की विखे या निवडणुकीत धनशक्तीचा वापर करतायत हे मी अगोदरपासून सांगतोय आणि तशी उदाहरणं देखील समोर येत आहेत. वनकुटे इथंही काही लोक पैशाचं वाटप करत होते आणि त्यांनाही लोकांनी अडवलं. प्रशासन विखे यांच्या दबावाखाली आहे. रात्री मी सिद्धार्थनगर परिसरात एका कार्यकर्त्याच्या घरी गेलो तर पोलीस उपनिरीक्षक हे थेट टघरा माझा पाठलाग करत आले. ही दडपशाही आहे. आमचा पाठलाग केला जातोय, मात्र सत्ताधारी लोक सर्रास पैसे वाटतायत आणि त्यांच्यावर पोलीस काहीही कारवाई करत नाहीत असंच दिसतंय, असा आरोप लंकेंनी केलाय आणि त्यामुळे आता या घटनेचा तपास सुरू आहे. अहमदनगरहून ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.